2024 ची निवडणूक जिंकण्याचा इंडिया आघाडीचा एल्गार, मणिपूर आणि कोविड दरम्यान विशेष अधिवेशन का घेतलं नाही, मल्लिकार्जुन खरगेंचा सवाल, तर मोदी सरकार अहंकारी, केजरीवालांचा घणाघात, काळ्या पैशावरून लालूंचे मोदींना टोमणे। इंडिया आघाडीनं 2024 निवडणुकांचं रणशिंग फुंकलं, जुड़े का भारत जीते का इंडिया, इंडिया आघाडीचा नवा नारा, तर शक्य असेल तिथे एकत्र निवडणुका लढवणार, बैठकीतला महत्त्वाचा ठराव। एक देश एक निवडणूक यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती, विशेष अधिवेशनादरम्यान सर्व वरिष्ठांनी दिल्लीतच राहावं, केंद्र सरकारचे आदेश। मिशन लोकसभा विधानसभा अंतर्गत महायुतीची वरळीमध्ये विभागवार आढावा बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं मार्गदर्शन। शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणातून अजित पवारांचं नाव वगळल्याची सूत्रांची माहिती, ईडीच्या पुरवणी आरोपपत्रात 14 नावं, शिंदे गटाच्या एका नेत्याच्या नावाचीही चर्चा। ऑगस्ट महिना इतिहासातला सर्वात कमी पावसाचा महिना ठरला, हवामान खात्याची माहिती, ऑगस्ट मध्ये महाराष्ट्रामध्ये उणे 12% पावसाची नोंद। आणि महाराष्ट्रासमोर लोडशेडिंगचं संकट, वीज पुरवठ्याचा तुटवडा, तर मागणी वाढल्यामुळे महाराष्ट्रात इमर्जन्सी लोडशेडिंग। सूर्याकडे झेप घेण्यासाठी आदित्य एल्वन सज्ज, उद्या सकाळी 11:55 आदित्य एल्वनचं प्रक्षेपण। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।